नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. भाग एक आणि दोन ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खूप खूप आभार. भाग दोन मध्ये आपण पाहिले की काळी मिरीच्या फार्मिंगसाठी पोल कसे उभारायचे. भाग तीन मध्ये आपण पाहणार आहोत की यासाठी आपल्याला किती खर्च येईल. तर सुरू करूया आपल्या भाग तीनच्या व्हिडिओला. तुम्हाला याची कॉस्टिंग मग पाहिजे करून माहिती कोण पाहिजे, म्हणजे आता हा जो आहे एवढा स्ट्रक्चर उभा करायचा त्याच्या मागचा किती खर्च आहे. येस, मी अश्युम करतो की खातावरती लावायचे का न चांगली जमीन असलेल्या जागेतच लावायचे. तर त्यासाठी हे तुम्हाला लावायला पाहिजे, हे लावायला पाहिजे, हा लावायला पाहिजे, आणि हे रिंग त्याच्यावरती रिंग खाली रिंग त्याच्यावरती हे आणि पाण्याची सोय. ह्याला ह्याच्यामध्ये आता तीन पार्ट मध्ये डिवाइड होतो. नंबर वन पार्ट इज ओनली स्ट्रक्चर, नंबर टू पार्ट इज द वॉटर सिस्टीम, नंबर थ्री पार्ट इज दी मीडिया. मीडियामध्ये सो त्यांचा जो खर्च असतो तो त्याप्रमाणे डिवाइड म्हणजे वेगवेगळा होतो. ओनली धीस टू कन्स्ट्रक्ट पाहिजे तुम्हाला, म्हणजे मायक्रो ब्रेकअप पण देऊ शकतो मी, बट आणि हे आणि हे धरून 1500 रुपीज मध्ये तयार होतो हे कम्प्लीट. म्हणजे एक पोल आपण म्हणू शकतो की 1500 रुपीज मध्ये रेडी होतो हे सगळं जे आहे स्ट्रक्चर ते 1500 विदाउट मीडिया विदाउट सांगितलं. नंबर वन, नंबर टू इज अ प्लांटेशन. इफ यू आर डुईंग युअर ओन प्लांटेशन करू शकत असाल व्हेरी इझी, दॅट आय विल एक्सप्लेन ते कसं करायचं ते. फॉर दॅट यू हॅव टू वेट फॉर अ इयर. तर ते तुम्हाला मी दाखवलं, आय शो इट हिअर ओनली. तर ते तुम्हाला फ्री मिळून जाईल. बाजारातून तुम्ही घ्यायला गेलेत अशा टाईपचं, सपोज असून यू कम अँड देसाई मला जरा द्या, माझ्याकडे काय नाही, आय डोंट सेल एनिथिंग. जर असले चांगल्यापैकी हे त्या लावले समोर बघा, दिसले भरपूर भरगच्च झाले हे भरगच असे असतील, तर ते अराउंड 250 रुपीज पर पीस. ह्याच्यामध्ये 4 to 5 इट इज युअर चॉईस, 4 to 5 तुम्ही लावायचे त्या प्रमाणाची ही साईज आहे. ह्याच्यापेक्षा मोठी साईज तुम्हाला करायची असेल करू शकता, बट इट इज आफ्टरवर्ड्स इट इज अ ट्रबल समजून जातो त्याच्या ह्याच्यामध्ये रो वेट भरपूर होती. धिस इज फायनली आहे का आफ्टर 3-4 टाईप्स ऑफ एक्सपेरिमेंट करून हे ह्याच्यावरती मी आलो आणि इट इज अ सक्सेसफुल आहे. 4 to 5 तुम्ही प्लांट लावायचे. थर्ड इयरमध्ये ह्याच्यामध्ये म्हणजे राधा टू से लास्ट इयरमध्ये सेकंड इयरमध्येच मला त्याच्यामध्ये 3 kilo पर ब्लॅक पेपर पर कॉलम मिळाले. पर कॉलमला 3 kilo ब्लॅक पेपर मिळाले सेकंड इयरला मिळाले. सेकंड इयर नंतर किती वाढेल आय डोंट नो. आता पण नेक्स्ट इयरला तुम्ही या, म्हणजे फेब्रुवारीमध्ये आय विल इन्व्हाइट यू टू चेक हार्वेस्टिंग करून त्याचं किती वजन काय सी आणि तुम्ही ते सांगू शकता. बेसिकली स्ट्रक्चर उभं करायला 1000 to 1500 रुपीज. हा 1500 1500 रुपये लागतात इन्क्लुझिव्ह ऑफ शेड नेट, आतली ही जाळी हे सगळं, आणि आतलं मटेरियल इज युअर चॉईस. तुम्हाला कसलं करायचं आहे काय करायचंय. आता माझ्याकडे खाली माती नाही काय नाही त्याच्या मी सांगितलंय का, मी गांडूळ खत घेतलं, रॉक फॉस्फेट घेतलं, रॉक फॉस्फेट मी मस्त. त्याच्यानंतर निमोळी पेंड, ह्याची पेंड आणि कोकोपीट ह्या सगळ्यांचं जर तुम्ही मिश्रण केलात की नाही, तर साधारणपणे 40 kiloची जी बॅग असते की नाही ती तुमची 450 किंवा 500 पर्यंत बसेल. 40 kilo 500 पर्यंत तुम्हाला ती बसेल इन्क्लुझिव्ह ऑल हे घेतलात. तर जसं गांडूळ का तुम्ही 10 रुपयाने घेता, रॉक फॉस्फेट त्याच दराने तुमच्याकडे ते लँडेड प्राईस होते याही ठिकाणी अशी अशा प्रकारचं ते आहे. तुम्हाला दुसरी कुठली पेंट कशासाठी की त्याच्यामध्ये ऑल न्यूट्रिशन व्हॅल्यूज असतात फॉर द ट्री अँड प्लांट नंबर वन. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये माती तुम्हाला घालायची असेल ना तर ती या स्टेजमध्ये माती घालायची. ओके, याच्यामध्ये माती घालायची, याच्यामध्ये माती घालायची नाही. डोंट मेक इट अननेसेसरी वजन हेवी करायचं. तर त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये मी वेगळं टाकलं. ह्याच्यामध्ये नंतर सॉइल 3 आणि त्याच्यामध्ये 1 किंवा 2 ते मगाशी जे मिक्सर सांगितलं ना त्याचा पार्ट 3 to 2 किंवा 3 to 1 करून ती मातीमध्ये मिक्स केले तिकडे पोतीची बघ बनून ठेवलेली आहे. ओके, ती खाली घालतो आणि हे फील करताना ओनली 3
थ्री फोर्थच करायचे. ओके. आणि त्याच्या वरती जे असेल की ना ते तुम्ही मगाशी सांगितली की पाच पेंडिंगची वगैरे ते मिक्सचर आहे ना ते घालायचं वरती. ह्याच्यामुळे फायदा ह्याच्यामध्ये कसा होतो की माती आळत नाही, ते त्यांच्यातलं न्यूट्रिशन खाऊन झाल्यानंतर मग ते खाली बसत बसत जातं. मग त्याच्यामध्ये दरवर्षी तुम्ही परत त्याच्यामध्ये टाकू शकता. या व्हॉट आय हॅव सीन यांना अतिशय मानवतं म्हणजे कंपोस्ट. आता गांडूळ खत इज नथिंग एल्स बट द वर्मी कंपोस्ट आहे, द सुपिरियर फॉर्म ऑफ द वर रेग्युलर कंपोस्ट, दॅट इज अ बेस्ट. आणि हे ह्याच्यामध्ये मी जे टाकलेलं आहे ते तीन पोती तीन घमेलं याची कोकोपीट आणि दोन घमेलं त्या एक घमेल गांडूळ खत आणि एक घमेल त्या पेंडीचं मिक्सचर रॉक फॉस्फेट वगैरे मिक्स केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये फिलअप करतो. आता फिलअप करून झाल्यानंतर ते बघा महिन्याभरामध्ये ते खाली बसलं जातं, बरं रिफिल करून टाकायचं. ओके. असं असतंय. मग याच्यात आणखी एक म्हणजे खतांमध्ये जीवामृतचा उपयोग आजकाल जास्त. रागावू नका, मी या गोष्टीवरती विश्वास करणारा माणूस नाही. आय एम एज्युकेटेड, हायली एज्युकेटेड पर्सन, त्यामुळे त्याच्याबद्दलचा प्रोज अँड कॉन्स मी बघतो पाहतो. तर जीवामृत वगैरे तुम्ही जे बनवता बॅक्टेरिया जे बनले जातात ना ऑर्गॅनिक बॅक्टेरिया, दे आर मोर ससेप्टेबल फॉर दी एन्व्हायरमेंटल अदर बॅक्टेरिया, दे आर अटॅकिंग टू देम. त्यांचं कंडिशन्स असतात आतली. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, जीवामृत करण्यासाठी गुळ वगैरे तुम्ही वापरला असेल. ओके. किंवा काय असेल त्याचं गुळ म्हणजे शुगर. त्याच्या शुगर करता चिकार प्रकारची फंगिसाइड्स असतात, इन्सेक्टिसाइड्स असतात, त्याच्यानंतर तुमचे कीड मकोडे भरपूर असतात, दे ग्रो मोर इन टू दॅट वन. आणि आपलं हे ज्या जीवामृत वगैरे म्हणजे काय की ऑर्गॅनिक मॅटर बनवलं जातं, बस मायक्रोस्कोपिक सेल्स असतात ते. व्हॉट इज देअर फंक्शन इज टू कन्वर्ट नॉन युजेबल फॉर्म टू युजेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याकरता म्हणून. लक्षात आलं की नाही? आता पण समजा जर ह्या टेक्निकल मध्ये काय ऍडव्हान्टेज ते तुम्हाला सांगतो आणि त्या यू हॅव केम टू द राईट याच्यावरती त्या सिमेंटच्या कुंडीमध्ये ह्या झाडांना लागतं काय तीन अत्यंत महत्वाचं जसे आपल्याला लागतात तशी. नंबर वन इज ऑक्सिजन, नंबर टू इज अ टेम्परेचर अँड नंबर थ्री इज वॉटर आणि फोर्थ इज तुमचं काय खाणं असेल ते देणार असेल ते. त्याच्यावरती त्यांचं काय कंट्रोल नसतं. कारण काय, रूट झोन विल टेक ओनली ऑक्सिजन फ्रॉम द रूट झोन, विल टेक ओनली ऑक्सिजन व्हेन द टेम्परेचर इज बिटवीन 15 to 25 डिग्री सेंटीग्रेड. म्हणून मे महिन्यामध्ये तुम्ही रोप लावलंय त्याला खूप पाणी दिलं तरी ते वाढत नाही, बिकॉज द रूट झोन इज टेम्परेचर इज हाय. जमिनीवरचं ऑटमॉस्फिअरमध्ये टेम्परेचर 40 असेल तर लँडवरचं जर टेम्परेचर 45 असतं, कारण त्याचं ते रिफ्लेक्ट झालेलं टेम्परेचर आपण ऍटमॉस्फिअरमध्ये मेजर करतो. सो दॅट इज डेफिनेटली हाय टेम्परेचरमध्ये असतं, त्यामध्ये त्याची ग्रोथ होत नाही. त्या कुंडीमध्ये लावलेलं असल्यानंतर मग हाच प्रॉब्लेम होतो की त्याच्या आतलं टेम्परेचर वाढले असतं त्याला जात नाही, त्या कुंडींमध्ये एरिएशन होत नाही. म्हणून शेतामध्ये तुम्हाला खुरपणी वगैरे करतात ना, यू कॅन टेल मी ह्याच्यामध्ये एरिएशन किती होत असेल? प्रचंड प्रमाणात एरिएशन. नंतर त्याचं रूट झोनचं टेम्परेचर, जर टेम्परेचर 15 to 25 असेल तरच ते ऑक्सिजन घेणार आणि त्याने ऑक्सिजन घेतला तरच ते विल एबल टू टेक द न्यूट्रियंट्स, नाही तर ते घेऊ शकणार नाही. लक्षात आलं की नाही? त्याच्यासाठी म्हणून त्याची रूट झोन थंड असली पाहिजे. आता गमत अशी असते, आपण प्रवासात जाताना माठामध्ये पाणी ठेवतो आणि बाहेर ठेवल्यानंतर बाहेरच्या हवा जिथं चालते त्याच्यामुळे माठातलं पाणी थंड होतं. ते का थंड होतं? माठातलं पाणी बाहेर पर्क्युलेट होत असतं, त्याचं ते इव्हॅपरेशन होतं, वाफ होते. वाफ होताना दे आर टेकिंग हीट फ्रॉम इनसाइड द वॉटर, म्हणून ते पाणी थंड होत असतं. सिमिलरली ह्याच्यामध्ये पण आहे, त्याला तुम्ही पाणी दिल्यानंतर हे सगळं असं ओलं होऊन जातं, मग वारा आला की त्याच्यामध्ये थंडपणा बरं. त्याने रूट्सने ऑक्सिजन घेतला त्याच्यानंतर मग टॉक्सिक गॅसेस असतात तिथे सोडून देतात खाली. श्वासोश्वास आपण करतो ना, तसं रूट झोन पण करत असतात, टॉक्सिक गॅसेस सोडून देत असतात. कुंडीमध्ये टॉक्सिक गॅस गेटिंग ट्रॅप्ड, ह्याच्यामध्ये ट्रॅप होणार नाही, ओपन आहे सगळं, म्हणजे ओपन आहे सगळ्या बाजूने आणि इट विल बी यू आर गेटिंग आउट अँड टू रिप्लेस दॅट इज फ्रॉम याच्यातून आतमध्ये हवा जा
त्याची ते टॉक्सिक गॅस वर गेले खालनं हवा जाणार. जर समजा खालनं हवा जाणे नसेल तर तो टॉक्सिक गॅस आत ट्रॅपच राहणार, तो जाऊ शकत नाही. बिकॉज समथिंग हॅज टू बी रिप्लेस. रिप्लेस करायला काहीच नाही तिकडे. इथे हे त्याचं मेजर ऍडव्हान्टेज व्हॉट आय ऑब्झर्व आणि माझ्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळेच ते अशी मला ती ग्रोथ दिसते. त्याचं कारण हे सगळं त्याच्या टेक्निक म्हणजे त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण वागलेलो आहोत. बरोबर, लक्षात आलं. खूप चांगली माहिती दिलात तुम्ही त्या संदर्भात. म्हणजे इन फ्युचर पण ज्याला कोणाला पण करायचं असेल याचं प्लांटेशन, ही खूप महत्वाची माहिती आहे की ते कुंडीमध्ये न लावता या पद्धतीने लावण्यात किती ऍडव्हान्टेज आहे. आणि प्लस थोडं म्हणजे सोपं पण आहे तसं बघितलं तर. हे रिझल्ट तिकडे खाली पाहिला तुम्ही? हो पाहिला. तर आता याच्या व्यतिरिक्त आपण मेंटेनन्सचा जो पार्ट म्हणालात त्याच्यात फक्त आपल्याला जसं मगाशी कटिंग करायला पाहिजे, तुम्हाला व्हिजिट केलं पाहिजे की अनवॉन्टेड ग्रोथ होतीये का ते. आता इथेच हेच बघा ना, इथे मी हे लावले स्वतः बनवलेली होती क्राफ्टिंग करून, तर ते फिरून बघितलं पाहिजे. नाहीतर काय, हे थिपाली अशी ही वाढत असते. ही बघा, जर तुम्ही 15-22 दिवसात हे नाही आलात, ही थिपाली ही इतकी उंच झालेली असेल. कट करावीच लागेल. सो हे अजून म्हणून केव्हा तरी. आणि म्हणून हा ना न्यूसन्स तुम्हाला टाळायचा असेल तर तुम्ही क्राफ्टिंगचं वापरायचं नाही. लक्षात आलं की नाही? हे दिस मी साधारणपणे 8-10 वेळा हे कटिंग करत बसलेलो आहे. मी एव्हरी टाइम ज्यावेळी फिरतो त्यावेळी तो मनुष्य आमचा काढत असतो. आता बेसिकली हे सगळं झाल्यावर एक मुख्य प्रश्न असतो सगळ्यांचाच, असतो माझा पण आहे की समजा म्हणजे अर्धा आपण किती एक गुंठा नाही म्हणत, आपण एका गुंठ्यात हे किती पोल बसतील? 8x8 64 स्क्वेअर फीट मध्ये मी बसवले. तुम्हाला जवळ बसवायचं आय डोंट माइंड इट. आता मी 8x हा, आता हा पोल आणि तो पोल याच्यामध्ये किती 8 फुटाचं अंतर आहे. आता तुम्ही ती ग्रोथ बघितली की नाही? नॉट पॉसिबल टू. माझ्या अंगाला लागत होती म्हणजे या पोल पासून इतकी, या पोल पासून इतकी. जर तुम्ही 6 फुटाचे केले तर तुम्हाला जाता येता येणार. म्हणजे हार्वेस्टिंग करायला त्रास होणार. हार्वेस्टिंग सोडा, तुम्हाला जाता येता मेंटेनन्स करायला मिळणार नाही. मेंटेनन्स पण करायला मिळणार नाही. म्हणजे हा डिस्टन्स आहे हा 8x8 इज परफेक्ट आहे. परफेक्ट आहे. त्याच्यापेक्षा जास्त पण ठेवू शकतो पण कमी नाही ठेवू. जास्त ठेवला तर तुमची एरिया वाढतो. आता तुम्हाला ते दाखवा, इफ यू आर विशिंग टू सी, ह्याच्यापेक्षा कमी डिस्टन्स ठेवले, 6 फुटाचं ठेवलेलं आहे, 5 फुटाचं पण ठेवलं, त्याची काय परिस्थिती होते ती मी तुम्हाला तिकडे दाखवू शकतो. हिंदळ्याच्या बाजूची जी झाडं आहेत ना त्या ठिकाणी, देअर आय कॅन टेल यू शो यू की काय प्रॉब्लेम होतो. तो म्हणजे तुम्ही बघूच शकत नाही की याच्यामध्ये मिरी लागले नाही लागले, कळूच शकत नाही. कारण ते सगळे सगळे बिकम वन, आपापसात भिडले गेले जातात. म्हणून हे 8x8 आय फाईंड इट्स परफेक्टली राईट. कशी महिन्यात 2 महिन्यात ग्रोथ होते बघा. समजा आपण, माझा क्वेश्चन असा होता की आपण एक गुंठा म्हणतो आपण 1000 स्क्वेअर फीट म्हणा, 1000 स्क्वेअर फीट मध्ये 8x8 मध्ये आपण हे लावलं. 1000 / 64 म्हणजे 1696 हा म्हणजे 16×32 16×17 एका गुंठ्यामध्ये. एका 17 16 पकडा, 16 पोल आपले बसतात. तर त्या 16 पोलचं प्रोडक्शन किती? आज तुम्हाला सांगितलं मग अशी की 2nd year ब्लॅक पेपर 3 किलो मला मिळाले. आता ह्याच्यामध्ये मी 4 लावले 5 लावले तर जास्ती, 6 लावले तर ओव्हर क्राऊडेड म्हणण्यापेक्षा तुम्हाला त्यांना खायला वेळच्या वेळी घालायला पाहिजे. जर 2-3 महिने तुम्हाला त्यांना हे रासायनिक खत घालून चालत नाही. त्यांचा pH हा रासायनिक खतामुळे pH हा त्याचा उतरतो, विच इज लेस दॅन 5.5 किंवा 6 खाली आल्यानंतर ती ग्रोथ होईल. जसं आपण कसं ॲसिडिटी झालं, पंचपक्वान्न ठेवली आहेत, पण तुम्ही खाता का, खाऊ शकता का? नाही, खायची इच्छा पण होत नाही. सिमिलरली फॉर द प्लांट्स ऑल्सो, ॲसिडिक झालं तर प्रॉब्लेम होतो. आणि रासायनिक खताची तुम्ही जर खायला घेतले, बरेच जण समजा हे काय त्याला डोस घाला तुम्ही, पण मी जे वॉट आय ऑब्झर्व इज की त्यांना कंपोस्ट हे अतिशय आवडतं खाद्य. जसं तुमच्या बांबूला कंपोस्ट घातल्यानंतर बांबू तुफान वाढतात. त्याला युरिया टाका काय टाका काय त्याला फायदा होत नाही. यांना कंपोस्ट जर घातलात, आणि वर्मी कंपोस्ट इज द बेस्ट इज दी गांडूळ खत नंबर 1 मध्ये येतं. आणि फक्त कोकोपीट कशासाठी? फॉर द एरिएशन पर्पज नंबर 1. नंबर 2,
आफ्टर सेकंड ऑर थर्ड इयर नंतर त्याचं पण कंपोस्ट बनतं अँड इट इज हॅव्हिंग द हाय अमाऊंट ऑफ पोटॅशियम. आता पोटॅशियमचा उपयोग तुमचे हे सीड्स तयार होतात ना त्याच्यासाठी त्यांचा पोटॅशियमचा इफेक्ट उपयोग जास्त होतो. आणखी कोकोपीट आर्द्रता पण मेंटेन करून दॅट इज डिफरंट थिंग. आतमध्ये गांडूळ खत असल्यानंतर दॅट ऑल्सो इज होल्डिंग द मॉइश्चर. पण आपल्याला तसं काय ड्राय एरियामध्ये घालायचं नाही, तुम्ही वॉटरिंग देणारच आहात लढा, लक्षात आलं की नाही? म्हणजे मोजकंच पाणी माझ्याकडे अशा प्रकारचं काही नाहीच आहे, तुम्ही घालो घालणार नाही आहे. मग दोन गो, जसं माझ्याकडे एकच विहीर आहे आणि 10 एकरामध्ये मला ऊस लावायचं आहे, होऊ शकतो का? नाही. अर्ध्या एकरामध्ये होऊ शकेल, 1 एकरात होऊ शकेल, कारण त्याला तेवढं पाणी लागतं. सिमिलरली यांना तसं पाणी लागत नाही, 4 दिवसांनी 8 दिवसांनी करू शकता. मी आता ह्यांच्या वॉटरिंग सिस्टीम या ठिकाणी पर्टिक्युलरली तिकडे पण तसं तिकडे केलेलं आहे, ऑटोमेशनवरती केलेलं आहे. म्हणजे कसं की 4 दिवसातून एकदा ह्या खालच्यानं पाणी जाईल, आफ्टरनून नंतर वरून पाणी जाईल, म्हणजे ह्या वरती जे आहेत ना आतमध्ये भरलेले त्यांच्यामध्ये पाणी जाईल. कारण त्यांना पाणी पाहिजे म्हणजे त्याचं भरलं पाहिजे, कारण काय ह्याचे रूट्स दोन आत गेलेले असतात, त्यांना पण पाणी पाहिजे असतं असं. आणि नंतर मी 4 तासांत पाणी आपोआप बंद होईल, म्हणजे जी टाकी असेल ती खाली होत असेल ती आपोआप ऑटोमॅटिकली पाण्याने भरली जाईल अशी सगळी, त्यामुळे कामगाराची गरज नाही. हार्वेस्टिंग करायचं असेल तुमची सगळी चिल्ली पिल्ली वगैरे सगळी बोलवायची या भागात तरी करा. ओ तुम्हाला सांगतो मी, माझी 4 वर्षाची नात तिने एवढं घमेल भरून तिने काढले अर्ध्या 1 तासामध्ये पटापटा काढली. अँड शी ऑल्सो एन्जॉयड, हर मदर फादर ऑल्सो एन्जॉयड, अरे वा काय मजा आली म्हणून असं असतं. लहान मुलाला पण नेचरचं एक येस ओढ लागते, त्याच्यामुळे त्यांनाही आनंद वाटला. यावर्षी दे हॅव बुक की फेब्रुवारीमध्ये आम्ही येणार आहोत तुमच्याकडे इकडे मुंबईहून हार्वेस्टिंग करायचं. मी म्हटलं बरं झालं तेवढं आमचा कामगार होत. आणि गमत अशी आहे या सिस्टीममध्ये हार्वेस्टिंग करायचं असेल की नाही, इट इज नॉट कंबरसम. पर्सन हु इज इल ऑल्सो कॅन एबल टू हार्वेस्टिंग. खुर्ची ठेवून सुद्धा तो खुर्चीवर बसून सुद्धा हार्वेस्टिंग करू शकतो. म्हणजे कामगार पाहिजे तसं काय नाही, झाडावर उंच चढलं पाहिजे आणि काढलं पाहिजे. म्हणजे जो खर्च आहे तो वन टाइम फर्स्ट स्टार्टिंगला जो आहे तो पोल उभे करायला आणि जो काही मीडिया लागेल त्यासाठी आणि हे झाडं तुम्ही तयार केली. हा झाडं तयार केली तर अति उत्तम. बाहेर नर्सरीमधून आणलात तर ती नर्सरीमध्ये आम्ही सांगितलं प्रकारचं नाही मिळत मिळत. हे तुम्हाला राधा टू से दे आर कॉल एज अ टॉप शूट टाईप ऑर्थोपेडिक, हे तर त्याची ऑर्थोटॉपिक कॉस्ट ही व्हेरी हाय कॉस्ट. कारण त्याचे पण मी तुम्हाला दाखवलं मग कशी बांधायचं, इट्स द मोस्ट इझिएस्ट अँड एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम इकॉनॉमिक. आता त्याकरता तुम्हाला हाऊ टू मेक इट दॅट आय विल टेल यू. सांगू तुम्हाला? चालेल ना. आता त्यासाठी मी हे ठेवले, तुम्ही नर्सरीमधून तुम्ही तुमचे रोप आणायचे, रोप आणलेत की ते यांच्यावरती वाढवायचे वरपर्यंत वाढवलेत की नंतर मग आफ्टर 15-16 नोट्स नंतर ते असे फाटे फोडायला सुरुवात करणार की फाटे फोडण्याकरता ते आतमध्ये रूट्स टाकायला जातात तिथे तुम्ही बांधायचं. आणि दिस रूट्स पकडण्याची गोटी कलम बांधण्याची म्हणजे मान्सूनमध्ये जून जुलैमध्ये एस्पेशली फर्स्ट वीक ऑफ द जुलैमध्ये ते रूट्स टाकायला सुरुवात करतात. कोळी असतात ती तुम्ही बांधायची, बांधून ठेवलात तुम्हाला पाहिजे तेवढे मिळतात. खूप ठिकाणी ते रूट्स सोडत असतात ते तिथे बांधायचे आणि नंतर आफ्टर 1 मंथ नंतर कट करायचे, इश्यूज करायचे. त्यामुळे फर्स्ट इयरला तुम्ही हे सिस्टीम ठेवा. जसं मी तिकडे त्या थर्ड सेक्शनमध्ये इंद्राच्या साईडच्या सेक्शनमध्ये शेवली ना रटून म्हणतात त्याला, त्याच्यातले सगळे मी कट करून काढलेले होते, असेच लावून सगळं संपूर्ण कट झालं होते. मग त्यांचे जे खालचे रूट्स होते त्यांना ते परत वरती आले आणि त्यांचं ते होते ते बंद गेले, लक्षात आलं ना? सो तुम्ही आणि या ठिकाणी मी 4-5 लावले ह्या अशा नाही की ह्याच्यामध्ये तुम्ही 10-20-15-20 असे रोप लावा. लावलेत की नंतर मग त्याच्यावरती चढल्याने तुम्हाला कटिंग्स खूप मिळतील ही अशी रूटची. भले लोक भरत सांगतात की तुम्ही इधर से कट करो और लगा दो और बाद में मान्सूनचा बेस्ट सेक्शन त्याच्यामधून मग असं होतात तसं होतात, होत नाही. होत असेल ते फक्त स्टार्टिंगला दाखवण्यापुरतं, ॲक्च्युली घडत नाही ते. वॉट आय हॅव डन द एक्सपेरिमेंट, तुम्हाला पाहिजे तर दाखवतो मी, आय हॅव डन दॅट वन ऑल्सो. बट दिस
मी आता प्रोसेस सांगितली, ही इज अ फास्टेस्ट रिपोर्ट अँड ॲश्युअर्ड 100% त्याची होती. ग्राफ्टिंगची मध्ये 70-80% सक्सेस असतो, पण मी जे सांगतो त्याला मध्ये 100% सक्सेस. नंबर वन. नंबर टू, प्लांट इज ॲब्सोल्युटली हेल्दी. यू कॅन सी हियर, हे जस्ट रिसेंटली प्लांट केलेलं आहे ते बघा, हे बघा, हे रिसेंटली केलेली आहे, कसे हेल्दी आहेत बघा. त्याला तर काळी मिरी लागली पण आहे. हो, लागतात काय, बिकॉज इट इज दी अर्नरच कट करून लावल्यासारखी. बरोबर, अर्नर प्लस रनर असे दोन्ही मिळून आहेत. हे बघ ना, इकडे बघ ना किती लागली, हे बघ. इथे तर भरपूर झाले, ह्या बाजूला किती आहेत बघ. म्हणजे हल्ली लावले ते तुमच्या लक्षात येईल, कारण हे अजून होत झालेलं नाही, याच्यामध्ये अजून भरलेलं नाही. आणि हे डेड दिसत आहेत तुम्हाला, ते सगळी कलमवाली. हा ओके, कलमातली लावली, डेड दिसत आहेत, डेड दिसत आहेत. कल त्या कलतेपेक्षा गोटी कलम इज अ बेस्ट ऑप्शन. म्हणजे तुमचं काय म्हणतात ते गावठी कोंबडीचं अंडं, फिरणाऱ्या कोंबडीचं अंडं, जितकं पौष्टिक हे चांगलं असतं, टेस्टी, तसं हे प्रकार टेस्टी असतं. म्हणून हे तुम्हाला दाखवलं मी, हे ग्राफ्टिंगचा काय प्रॉब्लेम येतो आणि कशी ग्रोथ असते, हे सगळे असे काय काय बरेचसे ग्राफ्टिंगचे ते तिथल्या तिथेच आहेत, पण हे कटिंग करून लावलेलं हे ग्रोथ अशी आहे ती बघा. त्याची सगळे एकाच वेळी लावलेले आहेत, प्रेझेंटली दिसत आहेत. हा व्हिडिओ आपण येथेच एंड करूया. पुढच्या भागात म्हणजे भाग 4 मध्ये आणि या सिरीजच्या शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत गोटी कलम कसे करायचे आणि त्याची नर्सरी कशी बनवायची. या सिरीजचे 4 भाग करायचे मुख्य कारण की एक सलग व्हिडिओ जर मी बनवला असता तर तो एका तासापेक्षा जास्त झाला असता आणि तो पाहण्यास आपल्याला कंटाळा आला असता. तर आपण भेटू पुढच्या आणि शेवटच्या भागात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.